सगळे घरातली मंडळी आहे त्यांनाही भाऊंची आठवण येते आणि त्यांना सगळ्यांना असं वाटत की भाऊ चाललेले आहेत त्यांचं शिटी हेच हो, भाऊन आहेत आम्हाला खूप मार्गदर्शन मिळलं भाऊंनी पण केलं लक्ष्मी भाऊन भाऊंनी पण हेच आमची इच्छा शंकर जगताप यांच्या प्रचाराची धमक्या सुरुवात झालेली आहे पिंपळे गोरव या ग्रामस्थांकडून त्यांचं ऑप्शन केलं जात आहेत महिला वर्ग या ठिकाणी आहे दणक्यात सुरुवात केलेली आहे प्रचाराला मात्र पुढचा पैलवान अजून ठरलेला नाही निश्चितच गेल्या एक महिन्यापासून आमचा प्रचार चालू आहे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा उमेदवार म्हणून माझी ज्या दिवशी घोषणा झाली त्या दिवशी दुपटीने कार्यकर्त्यांमध्ये जो उत्साह होता आणि कार्यकर्ते मागच्या एक वर्षापासून लोकसभेच्या निवडणुकीपासून प्रत्येक घरोघरी जातोय आणि आज एवढा आनंद आहे की कमळ या चिन्हाच्या समोर आप प्रत्येकाला बटन दाबण्याची संधी मिळणार आहे आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून द्यायचा आहे या याच्यामुळे सर्व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष आणि उत्सव आहे गावकऱ्यांचा उत्साह पाहायला भेटतोय महिला भगिनी देखील औक्षण तुमचं करतायत कसा रिस्पॉन्स मिळतो त्यांच्याकडून त्यांना आता हे सगळे घरातली मंडळी आहे त्यांनाही भाऊंची आठवण येते आणि त्यांना सगळ्यांना असं वाटतं आहे की भाऊ चाललेले आहेत आणि भाऊंनी ज्या पद्धतीने ह्या गावचा विकास केला पिंपरींचवड शहराचा विकास केला त्याच विकासाची अपेक्षा ह्या सगळ्या महिला भगिनींकडनं आणि सगळ्या नागरिकांकडनं आहे आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की निश्चितच आम्ही भारतीय जनता पार्टी आणि महावि महा युतीच्या माध्यमातून सर्व कार्यकर्ते हे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये हा विकास आणखीन चांगल्या प्रकारे साधू तुमच्या साक्षीनेच महिला भगिनींना विचारतो ताई काय वाटतं शंकरभवामची उमेदारी जाहीर झालेली आहे निवडणुकीला पहिल्यांदा ते विधानसभेला सामोरे जात आहेत काय वाटतं काय भावना आहे तुमच्या गावकऱ्यांच्या मनात तुमच्या म्हणजे त्यांचं शिटी व्हावं हो, हेच भावना आहेत आम्हाला खूप मार्गदर्शन मिळलं भाऊंनी पण केलं लक्ष्मीबरून भाऊनी पण हेच आमची इच्छा आहे शंकर भाऊन मध्ये कुठेतरी लक्ष्मण भाऊनची झलक दिसते का आहे ना आहे दिसते आणि ते पण आमच्याच घरातले आहेत आम्हाला काहीच वाटत नाही ठीक निश्चित तर तुम्हाला शुभेच्छा तुम्ही प्रचारातून वेळ दिला आम्हाला शंकर शेठ यांचा हा प्रचार सुरू आहे आणि गावकऱ्यांचा उत्साह आणि गावकऱ्यांचा रिस्पॉन्स त्यांना आपल्याला बघायला मिळतोयच